अरुंधति काही झालं नसणार ना तिला, तिथे मी सुद्धा बघितलं, तिला सगळं कळणार झालं, अनिरुद्ध बद्दल सगळं कळणार. अनिरुद्ध, जर का अरुच्या या अवस्थेला तू आणि संजना जबाबदार असाल तर मी तुम्हा दोघांनाही मारून टाकेन. कळलं? आय विल किल बोथ ऑफ यू. हे देविका, बघू देविका.
आई घाबरू नकोस. आई रडू नकोस. आई आई तू हात सोड. हा हात सोड. आई तू हात दिला सोड. काय इतकं घट्ट धरतेस आई? काय झालंय? मावशी काय झालं? बरं नाही वाटत का? मी ठीक आहे. अरु तू इथेच निसतेस का? ईशाच्या रूम मध्ये. जरा वे पड, आराम कर बरं तू. हा ये आडवी हो, ये बरं. पुसते पाणी डोळ्यांमधले घास भरवते जी ती आई. विसरून सारे मी पण सोबत हसते
आम्ही जरा चेंज करून घेतो, तुम्ही जरा बाहेर जाल का? बीपी थोडं नॉर्मल आलंय आई, बघ माझ्याकडे, इकडे बघ, इकडे बघ आई, काही झालेलं नाहीये, इकडे बघ. दादा आई काहीच का बोलत नाहीये, अशी का कुठेतरी बघते ती? ती होईल ठीक. अरे मग ती अशी का दिसतेय, काही बोलत का नाहीये ती? बहुतेक तिने कसला तरी शॉक घेतला. तिला कसला तरी शॉक बसलाय. मी माझ्या एक दोन सिनियरशी आणि सरांशी बोलून बघतो. हा आलोच मी. बाबा माझ्याकडे बघ, अगं इकडे बघ, इकडे माझ्याकडे बघ. काय झाले सांग मला. बाळा तू सांगितलं नाही तर कसं कळायचं आम्हाला? बोल काहीतरी बोल, बोल ना. सुधीर एपा, विद्यार्थ्याने एवढ्यात काही सांगू नकोस. आरूबद्दल हे असं ऐकून त्यांना खूप वाईट वाटेल. आपण मी तिला काहीच सांगितलं नाही. ती थोड्या वेळापूर्वीच खालच्या रूम मध्ये जाऊन झोपली. मी तिला सांगतो आरू झोपली. वैदिनो सगळे थांबले आहेत तुमच्यासाठी, कोणच जेवलेला नाही. सगळे म्हणतात तुमच्याच हातचा खाऊचा म्हणाल, वाईज येशाल काय? या असं झोपून राहून कसा चालला ता? आपल्यात केवढी कामं पडली आहेत, उठा ना. काय होता तुमका? आपण कोणाची नजर लागली हो माझ्या वहिनींका? विमाल रडू नकोस. रडायचं नाही, आपण शांत राहायला हवंय ना. मग अजिबात रडायचं नाही. आई काय होतंय? आईला काय चाललंय हे? चिडून सुधीर तू खाली जा, काकूंना सांग की अरुची तब्येत आता ठीक आहे. हा झोपली आहे ती शांतपणे, आणि तू त्यांना काहीतरी खायला घाल. ओके, आणि त्यांना सांग दगदग करू नका म्हणावं, ती होईल बरी. नको रे, घशाखाली घास नाही उतरायचा आमच्या. असं करून नाही चालणार आपल्याला. आई अप्पा तुम्ही पण खाली जा प्लीज. तुम्हाला सांगते मी इथून कुठेही हळणार नाही. हा अहो आई तुम्हाला काही व्हायला नको प्लीज, माझा ऐका. आपण तुम्ही तरी समजावा हो. पण हिला अशा परिस्थितीत होईल बरी आई, अरुंधती बरी होणार आहे.
आणि अभिषेक आहे ना तो बघतोय तिच्याकडे. आता कंपल्सरी सगळ्यांनी खाली जायचंय, चार चार घास खायचंय. विमल उठ, सगळ्यांना खालती घेऊन जा. कांचन, चल ऐक माझ, चल. ए बाळा, ए बाळा, चल चल खालती, चल चल. सगळ्यांची काळजी घ्यायची ना. आई होईल. सुधीर, अरे तू इथे असा बसून काही होणार आहे का? जा ना खाली, काकूंची काळजी घे प्लीज. देविका, तू पण चार घास खाऊन घे, मी इथे बसतो. देविका तू जा. केदार, काहीतरी गडबड आहे. म्हणजे? अरुणे खूप काहीतरी भयानक ऐकलंय, नाहीतर पाहिलंय. मी अरुला बोलवण्यासाठी तिच्या रूम मध्ये चालले होते तेव्हा जिन्यावर संजना अचानक मला येऊन धडकली. काय ती वरून खाली येत होती. तिला विचारलं काय झालंय तर काहीच न बोलता धावत निघून गेली. आणि मग मी अरुच्या रूम मध्ये गेले तर अरु अशी जमिनीवर पडली होती. संजना का अशी घाबरून पळत गेली असेल? अनिरुद्ध सुद्धा तेव्हापासून काही बोलत नाहीये. तुला कळतंय का मी काय म्हणतेय ते? आणि आता हे असं सगळं झालं, आपण सगळे इथे होतो पण ती संजना, ती कुठे? ती एकदाही आली नाहीये अरुला बघायला सुद्धा. कदाचित अनिरुद्ध आणि संजनाने त्यांच्या दोघांबद्दल अरुला सांगितलंय. मग अरुणे त्या दोघांना एकत्र पाहिलंय. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत राहा.